नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पाहायला मिळत असून हा वाद पाहिल्यानंतर एक राजघराण्याचा प्रतिनिधी म्हणून मोठ्या प्रमाणावर दुःख होत असून सर्वांनी एकत्र बसून आपले प्रश्न सोडवले पाहिजेत असं मत इंदोरच्या होळकर राजघराण्याच्या भूषणसिंह राजे होळकर यांनी व्यक्त केलं आहे. आज पुणे येथे एका विशेष कारणासाठी आम्ही आलेलो होतो. आजचा जो विषय होता तो पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगरच्या जवळ वावगाव नावाचं गाव आहे, आमचं होळकरांचं मूळ गाव. तिथे एक भुईकोट किल्ला आहे, तो आमच्या पूर्वजांनी बांधला आणि तिथं महाराजा यशवंतराव होळकर, ज्यांना भारताचं नेपोलियन म्हटलं जातं, त्यांचं ते जन्मस्थान आहे. सबंध देशासाठी, धनगर समाजासाठी, सगळ्यांसाठी ते ऊर्जास्थान आहे. तिथं संवर्धन व्हावं म्हणून अनेक वर्ष प्रयत्न चालू होते. 2017-18 पासून आम्ही स्वतः प्रयत्न करतो आहे. अनेक वेळेला प्रयत्न झाले. रयतची शाळा तिथं आहे, रयतकडून तो किल्ला सोडवण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न केले. रयतचे अध्यक्ष माननीय पवारसाहेबांना तिथं नेलं, रयतकडून तो विषय क्लिअर करून घेतला. त्याच्यानंतर किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपल्याला निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता होती, तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आत्ताच त्या किल्ल्यासाठी जितका निधी लागेल तो आम्ही उपलब्ध करून देऊ असं 12 तारखेला जी ऑक्टोबर महिन्यात मीटिंग झाली तेव्हा आम्हाला आश्वस्त केलं. आणि अगदी थोड्याच महिन्यांमध्ये आज त्या कामासाठी जो पहिला टप्पा आहे त्या टप्प्यासाठी 7.5 कोटी रुपयाचा निधी आपल्याला अलॉट झालेला आहे. त्याचं टेंडरसुद्धा निघालेलं आहे. आणि 6 जानेवारीला दरवर्षी आपण महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन वावगावच्या किल्ल्यावर साजरा करतो. सगळ्यांचा तो कार्यक्रम असतो, सगळे आमंत्रित असतात. त्या कार्यक्रमाच्या दिवसापासून या संवर्धन कार्याला सुरुवात होईल हे आम्हाला आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगायचं होतं. त्यासाठी आम्ही आज इथं उपस्थित झालो होतो. दुसरा विषय असा होता की आज जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे, दोन भाऊ एकमेका विरोधात भांडतायत, ही परिस्थिती पाहिल्यानंतर एक घराण्याचा प्रतिनिधी म्हणून दुःख होतं. आणि मला हेच म्हणायचं आहे की दोघांना न्याय मिळायला पाहिजे, पण एकमेकाची मुंडकी मारून नाही, तर एकमेकाबरोबर बसून एकत्र एका ताटात जेवलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. आपण सर्वांनी समजून घेतली ही भूमिका. आणि ह्या माध्यमातून मी महाराष्ट्राला हेच सांगू इच्छितो की एकत्र बसून आपण आपले प्रश्न सोडवूया, ना की एकमेकाच्या विरोधात काठी घेऊन उभं राहून. आपली विचारधारा छत्रपतींची आहे, पुण्यश्लोक देवींची आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. ही विचारधारा घेऊन आपण पुढे जाऊयात आणि आपले प्रश्न एक दिलानं सोडवूयात. धन्यवाद. कम ऑन गाइज, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. गाइज आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वेट, ढक्कन पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.